माझी 24 तास एक पाऊल पुढे। कोकणात कोळी लोकांची वस्ती प्रामुख्यान समुद्र किनारी, कोळ्यांचा धंदो म्हावरा पकडायचा। दोन दोन दिवस समुद्रात खपल्यानंतर जो म्हावरा मिळेल तो बाजाराशी जाऊन इकायचा। पण हल्ली या धंद्यात काय राम नाही राहिलाय। करातन की पोरा धंद्यात येऊला मागत नाही। इकडे डिझेलचे भाव वाढले आहेत, त्यामुळे हा धंदा अडचणीत सापडलाय। खवळलेल्या समुद्राशी रोज दोन दोन हात करणं असं त्यांचं खडतर आयुष्य असतं। कोळी समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे। कोळी समाजाची वस्ती किनाऱ्याच्या बाजूला आढळते। घरभर मावरा सुकत घातलेला, मापांच्या भिंती असलेली बारकी घरा आणि घरभर मावरा घराची जाळी दिसली की आपण कोळी वाऱ्यावर आला असं समजायचं। दिवसभर दर्याच्या लाटांशी दोनात केल्यावर आणि दिसरात तुफानाशी खेळल्यावर कोळी बांधव घरात येतात। पण आत्ताच्या काळात मावऱ्याचा धंदो अडचणीत आलोय, कारण डिझेलचा भाव वाढलोय, टंकी पोरा लदन देत नाही आणि सरकारी खतशी पण कोळ्यांना न्याय मिळत नाही। तरी पण लोकांच्या जिभेचे होश हे कोळी बांधव आज पण पुरवतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।